गुड मॉर्निंग स्टूडेंट. मागील व्हिडिओमध्ये आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकमधील रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट यावरून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कसे प्रिपेअर करायचे किंवा रिसिप्ट आणि पेमेंट साईटला या दोन्ही साईटला रिसिप्ट कोणत्या आणि एक्सपेंडिचर कोणते त्यांचे इफेक्ट आपण इन्कम अँड एक्सपेंडिचरला दर्शवायचे की त्यातील काही पॉईंट आपण बॅलन्स शीटमध्ये कशा पद्धतीनं नोंदवायचे हे आपण मागील व्हिडिओमध्ये सविस्तर स्पष्ट केले. काही पॉईंट या टॉपिकमध्ये युनिक आलेले आपल्याला दिसून येतात. एक्सपेन्सेस हे कॉमनली आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, मात्र इन्कममधील काही पॉईंट हे युनिक असलेले आपल्याला दिसून येतात. त्यातील काही पॉईंट देखील मी मागील व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. त्यातील आपण काल एक पॉईंट बघितला, तो म्हणजे सबस्क्रिप्शन. कोणता पॉईंट बघितला याविषयी थोडक्यात माहिती मी काल दिलेली होती. सबस्क्रिप्शन, जर क्वेश्चनमध्ये सबस्क्रिप्शन पॉईंट तुम्हाला एकत्रितरित्या सांगितला असेल आणि त्याची नोंद किंवा इफेक्ट दर्शवण्यासाठी सांगितले असेल, तर सगळ्यात जास्त अडचण मुलांना या पॉईंटमध्ये असलेली दिसून येते. बघा, त्याच्यासाठी सबस्क्रिप्शन म्हणजे काय हे आधी समजून घेणं खूप गरजेचं आहे. सबस्क्रिप्शन म्हणजे काय? तर सबस्क्रिप्शन इज द पिरियॉडिकल पेमेंट मेड बाय द मेंबर टू द कन्सर्न फॉर मेंटेनिंग हिज मेंबरशिप. सबस्क्रिप्शन म्हणजे काय? तर वर्गणी, सभासदांनी आपले सभासदत्व कायम ठेवण्यासाठी ठराविक काळाने संस्थेला नियमित दिलेलं अंशदान म्हणजे काय? तर वर्गणी होय. सबस्क्रिप्शन इज अ वन ऑफ द इम्पॉर्टंट सोर्स ऑफ इन्कम टू अ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. सबस्क्रिप्शन मागील व्हिडिओमध्ये मी सविस्तर स्पष्ट केलं आहे की सबस्क्रिप्शनची नोंद ही काय आहे, तर रेव्हेन्यू रिसिप्ट आहे. रेव्हेन्यू रिसिप्टची नोंद आपण कुठे करतो? तर इन्कम अँड एक्सपेंडिचर साईडच्या इन्कम बाजूला आपण नोंदवत असतो. का? तर सबस्क्रिप्शन इज अ वन ऑफ द इम्पॉर्टंट सोर्स ऑफ इन्कम टू अ नेट फॉर प्रॉफिट कन्सर्न. सबस्क्रिप्शन काय आहे? तर हे नफा न कमवणाऱ्या संस्थेचे महत्त्वाचा उत्पन्नाचा सोर्स आहे. सदस्यांद्वारे वर्गणी ही मंथली असेल, क्वार्टरली असेल किंवा इयरली असेल, किंवा संस्थेने ठरवून दिलेल्या एखाद्या मान्यवत कालावधीनुसार ही वर्गणी सभासदांनी संबंधित संस्थेकडे जमा करावयाची असते. सर्व सभासदांना नियमितपणे ही सबस्क्रिप्शन किंवा वर्गणी देणं अनिवार्य असतं. वर्गणी ही महसुली उत्पन्न असल्याने, महसुली उत्पन्न म्हणजे काय? तर रेव्हेन्यू रिसिप्ट असल्याने नियमितपणे वर्गणी ही त्या संस्थेकडे जमा व्हावीच लागते. वर्गणी ही महसुली उत्पन्न असल्याने ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम बाजूला दर्शवणे गरजेचे असते. हे मी मागील व्हिडिओमध्ये देखील स्पष्ट केलेलं आहे. संस्थेच्या सभासदांद्वारे वर्गणीची रक्कम ही नियमितपणे दिली जावी, परंतु प्रत्यक्षात तसे घडत नाही. काही सदस्य नियमितपणे हे वर्गणी देत असतात, तर काही अडव्हान्स स्वरूपात जमा देखील करतात, तर काही ठरलेल्या वेळामध्ये देत नाहीत. म्हणून करंट इयरमध्ये मिळालेली एकूण सबस्क्रिप्शन ही विभिन्न कालावधीशी संबंधित असू शकते. जसे मागील वर्षाशी संबंधित, बघा, जसे मागील वर्षाशी संबंधित असलेली सबस्क्रिप्शन असेल किंवा करंट इयरशी वर्षाकरता मिळालेली वर्गणी असेल, पुढील वर्षाशी संबंधित मिळालेली वर्गणी असेल, यामधील पुढील आर्थिक वर्षाशी संबंधित वर्गणीची राशी किंवा अमाऊंट जी काय असेल ती चालू वर्षात मिळालेली आहे, तीच वर्गणीची रक्कम ही पूर्वप्राप्त वर्गणी किंवा आगाऊ मिळालेली रक्कम असेल, ही काय असते? रिसिव्ड इन अडव्हान्स. त्या संबंधित काही दिलं असेल तर अप्राप्त वर्गणी ही मागील अथवा चालू वर्षाशी संबंधित असू शकते. असे सगळे पॉईंट्स ज्यावेळेला क्वेश्चनमध्ये एकत्रितरित्या दिले जातात त्यावेळेला विद्यार्थी पूर्णपणे गोंधळून जातो. त्यामुळं सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन अडव्हान्स म्हणजेच काय? तर चालू आणि मागील वर्षात आगाऊ मिळालेली वर्गणी असेल. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ऑफ द करंट अँड प्रिव्हियस इयर, पूर्वप्राप्त वर्गणी आणि अप्राप्त वर्गणी असेल. असे एकत्रितरित्या ज्यावेळेला क्वेश्चनमध्ये सबस्क्रिप्शनविषयी काही माहिती दिली असेल त्यावेळेला त्याचे इफेक्ट कशा पद्धतीने दर्शवायचे हे आज मी तुम्हाला छोट्याशा एक्झाम्पलद्वारे मी तुम्हाला सविस्तर स्पष्ट करणार आहे. बघा, या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेऊया. ओपनिंग बॅलन्स शीट दिलेले आहे. बघा, ज्या पद्धतीनं क्लोझिंगची बॅलन्स शीट आपण क्वेश्चनमध्ये बघतो, बॅलन्स शीट 1 एप्रिल 2012, कोणती बॅलन्स शीट दिलेली आहे? ओपनिंगची बॅलन्स शीट आहे. बघा, सर्वसाधारण आपण बॅलन्स शीटची डेट कोणती बघतो?
31 मार्च 2012 किंवा कोणत्या इयरची दिली असेल ती. या ठिकाणी बॅलन्स शीट क्वेश्चनमध्ये दिलेले आहे 1 एप्रिल 2012. याचा अर्थ काय, तर आपलं करंट इयर या ठिकाणी काय असणार आहे, 2012 to 2013. करंट इयर कोणतं असणार आहे, 2012 to 2013. कारण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये ज्यावेळेला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट आपण प्रिपेअर करतो, त्यावेळेला फक्त करंट इयरचा विचार करूनच संबंधित पॉईंट्स काय करतो आपण दर्शवित असतो, किंवा करंट इयरचे जे रिलेटेड पॉईंट असतील त्यांचा आपण इफेक्ट या ठिकाणी दर्शवत असतो. बघा, बॅलन्स शीट ओपनिंग दिलेलं आहे 1 एप्रिल 2012. सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन अडव्हान्स फॉर 2012 to 2013. काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी, बॅलन्स शीटची डेट सगळ्यात आधी कळणं खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी ओपनिंगची डेट तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे 1 एप्रिल 2012. लायबिलिटी साईडला पॉईंट दिलेला आहे सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन अडव्हान्स फॉर 2012 to 2013. याचा अर्थ काय, तर 2012 ते 2013 या वर्षाची आगाऊ मिळालेली वर्गणी, 2012 ते 2013 ची आगाऊ मिळालेली वर्गणी. याचा अर्थ काय, डेट लक्षात घ्यायची आहे बघा, 1 एप्रिल 2012 म्हणजे करंट इयरची ही ओपनिंगची बॅलन्स शीट आहे, तर हीच बॅलन्स शीट मागील वर्षाची क्लोजिंगची असणार आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी आपण अमाऊंट घालून सोडवूया. सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन अडव्हान्स फॉर 2012 to 2013. अमाऊंट बघा, आपण सर्वसाधारण या ठिकाणी 9800 घेऊया. बघा, मागील वर्षाची म्हणजे 2012 ते 2013 जी काय आगाऊ मिळालेली रक्कम आहे ती किती आहे, 9800. म्हणजे मागच्या वर्षी ज्यावेळेला क्लोजिंगची बॅलन्स शीट त्यांनी ओपन केलेली होती, त्यावेळी आत्ताच्या करंट इयरची जी काय सबस्क्रिप्शन त्यांना प्राप्त झालेली होती ती किती होती, सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन अडव्हान्स फॉर 2012 to 2013 9800 आपण अंदाजे घेतलेली आहे. बघा प्राईस कळण्यासाठी. नंतर असेट साईड काय दर्शवते, तर एन साईड किंवा येणं आवश्यक आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन या ठिकाणी दिलेले आहेत बघा, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग म्हणजे काय, द्यायला पाहिजेत पण अजूनही दिलेले नाहीत, येणं आहे पण अजूनही आलेलं नाही, 2010 to 2011. बघा या ठिकाणी आपण अंदाजे घेऊया अमाऊंट 5600 5600 रुपये 2011 to 2012 7000 घेऊया. बघा 2010 to 2011 किती घेतलेले आहेत आपण, 5600. 2011 ते 2012 आपण किती घेतलेले आहेत, 7000. नंतर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट देखील या ठिकाणी दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये. बघा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट डेट तुम्हाला किती दिलेले, बघा फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2013. करंट इयर मी सांगितलेलं आहे कोणतं आहे आपलं, 2012 to 2013. या वर्षासाठी आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट काय करायचे, प्रिपेअर करायचे. मी फक्त सबस्क्रिप्शनसाठी हे एक्झाम्पल घेतलेलं आहे, लक्षात घ्या. रिसिप्ट साईटला काय दिलेलं आहे बघा, टू सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन हे रेव्हेन्यू रिसिप्ट आहेत, लक्षात घ्या. टू सबस्क्रिप्शन 2010 to 2011 या ठिकाणी लक्षात घ्या. असेट साईटला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची अमाऊंट किती दिलेले आहे, 2010 to 2011 5600. असेट साईट काय दर्शवते, एन आहे म्हणजे काय, लक्षात घ्या, बॅलन्स शीट ही ओपनिंगची दिलेली आहे, त्यावेळी 5600 एवढी सबस्क्रिप्शन संस्थेला एन होती. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला टू सबस्क्रिप्शन रिसिप्ट साईटला दिलेला आहे पॉईंट बघा, 2010 to 2011. इथं अमाऊंट आपण किती घेणार आहोत, 5600. बघा 2010 to 2011 5600. या ठिकाणी 2010 to 2011 ची पण किती दिले, 5600. नंतर 2011 to 2012 6000 घेऊया आपण. 2012 to 2013 आपलं करंट इयर आहे हे लक्षात घ्यायचं, 1,80,200 घेऊया आपण. नंतर 2013 to 2014 4000
बघा टोटल किती झालेल, वन लॅक 95,800. खाली ॲडजस्टमेंट देखील दिलेले आहेत, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2012 to 2013, 10,000 आपण इथं दर्शवलेले आहेत. बघा आपण फक्त सबस्क्रिप्शनसाठी हे एक्झाम्पल घेतलेलं आहे, कारण सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन अडव्हान्स अँड आउटस्टँडिंग असतील फॉर द करंट इयर अँड प्रिवियस. ज्यावेळेला सविस्तर हा पॉईंट एकत्रितरित्या दिला असेल त्यावेळेला त्याचं पोस्टिंग कोणत्या प्रकारे करायचं यासाठी मी हे एक्झाम्पल स्पष्ट करते, लक्षात घ्या. बॅलन्स शीट 1 एप्रिल 2012, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन अडव्हान्स फॉर 2012 to 2013 किती दिलेलं आहे, 9,800. हे काय आहेत तर मागील वर्षी करंट इयरची रक्कम आगाऊ मिळालेली आहे. ती आपल्याला काय करावी लागेल या ठिकाणी, तर करंट इयरला इन्कममध्ये तुम्हाला ती दाखवावी लागणार आहे, कारण सबस्क्रिप्शन हे रेव्हेन्यू रिसिप्ट्स आहेत. म्हणजे हे 9,800 कुठं कोणत्या ठिकाणी जातील, तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईटला जातील बाय सबस्क्रिप्शन. त्याच्या अगोदर आपल्याला टोटल सबस्क्रिप्शन करंट इयरचे नोंदवून घ्यावे लागतील. बघा किती दिलेले आहेत, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला 2 सबस्क्रिप्शन करंट इयरचे किती दिलेले आहेत बघा, 1,80,200 हे आधी नोंदवून घ्यावे लागतील बाय सबस्क्रिप्शन. इनरला घ्यायचे आहेत 1,80,200 प्लस, आणि नंतर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन अडव्हान्स फॉर 2012 to 2013 बघा, प्लस सबस्क्रिप्शन रिसिव्ड ड्यूरिंग द प्रीवियस इयर किती दिलेले आहेत बघा, 9,800. नंतर असेट साइड बघा, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2010 to 2011 5,600 किती यायचे होते, 5,600 रुपये. ते 2 सबस्क्रिप्शन रिसिप्ट साईटला 2010 to 2011 5,600 आहे तसे काय झालेले आहेत, रिसीव झालेले आहेत. बघा या ठिकाणी 5,600 येणं होतं, ते रिसिप्ट साईटला दिलेलं आहे त्यांनी पॉईंट 5,600 हे मिळालेलं आहे, त्यामुळे याचा परत इफेक्ट होणार नाही. नंतर 2011 to 2012 आउटस्टँडिंग किती दिलेलं आहे, 2011 to 2012 म्हणजे प्रिवियस इयरचे किती दिलेले आहे, 7,000. या ठिकाणी 2011 to 2012 रिसिप्ट मिळालेत किती, या 7,000 किती अमाऊंट प्राप्त झालेली आहे, रिसिप्ट साईटला पॉईंट दिलेला आहे बघा 6,000. म्हणजे 7,000 - 6 ऑलरेडी तुमच्याकडून किती येणं होतं, तर 7,000 रुपये. त्यातले मिळाले किती संस्थेला सबस्क्रिप्शन, 6,000 रुपये मिळाले. म्हणजे इफेक्ट आपला कुठं नोंदवला जाईल, हा बॅलन्स शीटमध्ये असेट साईटला नोंदवला जाईल. बघा लक्षात घ्या, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2011 to 2012 अमाऊंट कशी आली आपली, 7,000 येणं होतं, मिळाली 6,000, राहिले किती, 1,000. नंतर करंट इयरचे पण आपण लगेच घेऊया, 2012 to 2013 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2012 to 2013 ₹10,000 की जे चालू वर्षाचे प्राप्त येणं आहे. बघा किती, 10,000. असे टोटल आउटरला किती आले आपण सम करणार नाही आहोत, मी फक्त कळण्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल घेत आहे, त्यामुळे सम करणार नाही आहे, 11,000. त्यानंतर राहिले की कुठले आपले बघा, सबस्क्रिप्शन रिसिप्ट 2010 to 2011 क्लोज झालेला विषय, 2011 to 2012 6,000 ते आपण असेटला दर्शवलेले आहेत, 2012 to 2013 टोटल सबस्क्रिप्शन आपण इन्कम साईटला दर्शवलेले आहेत बघा इथं. त्यानंतर 2013 to 2014 हे काय झालं, नेक्स्ट इयर झालं, हे काय झालं, पुढील वर्षाचं सबस्क्रिप्शन करंट इयरमध्ये प्राप्त झालेलं आहे, रिसिप्ट साईटला दिलेलं आहे, हे लक्षात घ्या.
पुढील वर्षाचं जी काही वर्गणी आहे ती या वर्षी प्राप्त झालेली आहे. ही संस्थेला अडव्हान्स मिळालेला आहे, म्हणजे आगाऊ मिळालेली आहे. हे संस्थेचं काय झालं, इन्कम झालं, पण ते कसं अडव्हान्स स्वरूपात मिळालेलं आहे. बघा, सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन अडव्हान्स कोणत्या इयरचं आहे, फॉर 2013 to 2014 अमाऊंट किती आहे, 4000. बघा, एकच इफेक्ट होईल. त्यानंतर काय राहिलं आपलं, सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन अडव्हान्स फॉर 2012 to 2013 9800 एक इफेक्ट आपला इथं गेलेला आहे. बघा, इन्कममध्ये दुसरा इफेक्ट करण्याची गरज नाही आहे, कारण ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला नाही. त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन जे दिलेलं आहेत ॲडजस्टमेंटमध्ये, त्याचे आपण दोन इफेक्ट करणार आहे. पहिला इफेक्ट बॅलन्सशीटमध्ये असेट साईटला इथं आपण ॲड केलेला आहे 10,000, आणि दुसरा इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर साईटला घेणार आहोत, सबस्क्रिप्शन आउट स्टँडिंग फॉर करंट इयर. कोणतं करंट इयर आहे, 2012 to 2013 अमाऊंट किती आहे, 10,000. किती आले, 2 लाख. लक्षात घ्या, लायबिलिटी साईटला दिलेलं सबस्क्रिप्शन 9800 हे काय, मागील वर्षी चालू वर्षाची मिळालेली आगाऊ रक्कम आहे, त्यामुळे ती इन्कम साईटला आपण काय केलेली आहे, या ठिकाणी नोंदवून घेतलेली आहे. नंतर असेट साईड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2010 to 2011 5600 हे ऑलरेडी मिळालेले आहेत, त्यांनी दाखवलेलं आहे, त्यामुळे नंतर इफेक्ट करण्याची गरज नाही आहे. त्यानंतर 2011 to 2012 7000 या ठिकाणी रिसिप्टमध्ये त्यांनी दिलेलं आहे, 2011 to 2012 6000 म्हणजे येणं होतं 7000, प्राप्त झालेल्या 6000, जेवढी रक्कम राहिली म्हणजे जेवढी वर्गणी राहिली 1000, त्या 1000चा इफेक्ट आपण बॅलन्सशीटमध्ये असेट साईटला दर्शवला आहे. बघा, 1000 येणं आहे म्हणून बॅलन्सशीटच्या असेट साईटला. नंतर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट टू सबस्क्रिप्शन रिसिप्ट साईटला काय काय प्राप्त झाले ते आपण दर्शवलं आहे. 2010 to 2011 5600 क्लोज झालेले आहेत, 2011 to 2012 6000 -7000 1000 असेटला घेतलेले आहेत, आणि करंट इयरचे 2012 to 2013 180,200 आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईटला दर्शवलेले आहेत. 2013 to 2014 हे काय झाले, पुढील वर्षाचे या वर्षी आगाऊ मिळालेली रक्कम आहे 4000, ती आपण लायबिलिटी साईटला दर्शवलेले आहे. बघा, त्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहेत आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयरचे 10,000, फर्स्ट इफेक्ट आपण असेटमध्ये दर्शवलेलं आहे या ठिकाणी 10,000, आणि सेकंड इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईटला या ठिकाणी दर्शवलेले आहे.